टप्प्यात महाराष्ट्रात मतदान झालं आणि आता तिसऱ्या टप्प्यातून मतदान निवडणुकी प्रक्रिया पार पडली आहे. मात्र मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरताना दिसतो आहे. आपल्या आता चौथ्या टप्प्यात जळगावसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मतदान आहे आणि खास करून आपल्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आहे. दोन लोकसभा मतदारसंघ या भागामध्ये येतात. कशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपले प्रयत्न असतात? मतदानांचा टक्का वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न प्रकारचे उपक्रम घेण्यात आलेले आहे. ज्या गोष्टीची नोंद भारत निवडणूक आयोगाने म्हणजे केंद्रीय स्तरावर केलेली आहे, यामध्ये आपल्या आपण 5 विशेष घटकावर लक्ष दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला मतदारांची संख्या आपल्या कमी दिसतो त्याच्यामध्ये शहरी भागांचे मतदार कमी मतदान करतात हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्याशिवाय महिला मतदार, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव, त्याच्याशिवाय युवा मतदार आणि ज्या लोक म्हणजे जो आपले जो म्हणजे अगदी गोरगरीब समाजाचे जो लोक आहेत, जो सोशली एक्सक्लुडेड सोसायटीमध्ये येतो त्या लोकांचा आपण विशेष लक्ष दिलेलं आहे. आपल्याला असं पण लक्षात आलं की जो लोक आजारी असेल ते कमी मतदान करतात. या सगळ्यावर आपण विशेष उपक्रम घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडिया असेल, डोर टू डोर कॅम्पेनिंग असेल, व्यक्तिगत पत्र लिहून त्याला आमंत्रण करण्याचा विषय असेल, विद्यार्थीच्या स्कूल कॉलेजेसमध्ये वेळोवेळी कार्यक्रम घेण्याचा विषय असेल, सगळे प्रकारे आपण मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिले दोन टप्प्यामध्ये मतदारांची टक्केवारी कमी झाली होती, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोल्हापूर असेल, सातारा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान या निवडणूक प्रक्रियामध्ये झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की जळगावमध्ये लास्ट टाईम 56% मतदान झाली होती, यावेळी आपण त्याच्यापेक्षा नक्की जास्त मतदान आपल्याला या ठिकाणी होताना दिसणार आहे.